नक्कीच स्ट्रायकर एंडला भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश शिलार अगदी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर विचार केला तर या खेळाडूने एक वेगळी उंची निर्माण केली आहे आणि तोच भावेश शिलार आज या टूर्नामेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडला. बघायचं भावेश शिलार कशा प्रकारचा खेळ आता मात्र मैदानामध्ये करेल, कारण की म्हणतात ना की जेवढा फलंदाज असेल तेवढा चांगला खेळ त्याच्याकडनं अपेक्षित व्हायला पाहिजे, पण आज इथे काय करतोय स्ट्रायकर एंडला भावेश शिलार. आणि नौसेकर एंडला अगदी जर पाहायला गेलं तर फलंदाज हेमंत आणि गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आविष्कार. भावेश शिलार स्ट्रायकर एंडला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय एक लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडू वरती आल्या आल्या प्रहार, चेंडूला सरळ फेकून दिलाय बॅटच्या रेडिशन मधून षटकार. आणि या सहा धावांच्या जोरावरती धाव संख्या फळकावरती सांघिक खातं उघडतंय वैयक्तिक खातं उघड फळकावरती जाऊन पोहोचली सहा आकड्यावरती. चेंडू पोहोचवा नक्कीच. बघा म्हटलं ना की अपेक्षा खूप जास्त होत्या संघाकडनं भावेशकडनं संघाला आणि त्या अपेक्षांवरती पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज गोलंदाजाला सरळ फेकून दिलं म्हणजे षटकार सीमारेषा बाहेर. पहिला चेंडू सहा धावा आणि पहिल्या चेंडूवरती धावसंख्या फळकावरती सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलं जातं 600 स्ट्रायकर एटने. चला घाई करा बघायचं गोलंदाज पुण्याच्या एकदा सज्ज होतोय आविष्कार आपला पुढचा चेंडू घेऊन. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय का पलटवार करतोय का हे बघावं लागेल, कारण की पलटवार करावंच लागेल का. जेव्हा जेव्हा तुम्ही कमबॅक करता पलटवार करताना तेव्हा तेव्हा तुमचा संघ हा पुढे जात असतो. इथे मात्र पलटवार भावेशच्या विरुद्धमध्ये जर भावेशची विकेट मिळाली तर मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करू शकतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे सॉफ्ट हँडलने दिशा दिली आहे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि फिकी पर्यंत एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती दोन चेंडूच्या समाप्तीनंतर फळकावरती जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती. दरम्यान नितीनजी भोसळे यांचं देखील इथे आगमन झालंय, वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सहा देखील खेळाडूने एक क्रिकेट विश्वामध्ये भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळा नाव निर्माण केलंय आणि अकलुली संघाकडनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे प्रहार केलाय आणि चेंडू सरळ निघून जातोय पंचांचा इशारा, हा चेंडू सीमारेश बाहेर षटकार. धावसंख्या फळकावरती या सहा धावांच्या जोरावरती जाऊन पोहोचली ती 13 आकड्यावरती. टोशा टोस दिलं जाते प्रत्येक चेंडू मागे एक मोठा फटका मारला जातोय. ज्या प्रकारे भावेशने खातं उघडलं होतं त्याच प्रकारे खातं उघडलं जातं हेमंतच्या बॅट मधनं षटकाराच्या जोरावरती धावसंख्या 13 आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिला चेंडू षटकार त्यानंतर एक सिंगल त्यानंतर बॅटच्या फेस मधनं चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलं. विकास विकास अरे तिकडे एक प्लेअर उभा करा ते लोक स्वतः बोलतात. सर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय बघायचं आहे गोलंदाज आता मात्र इथून कमबॅक करून देईल का. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता सॉफ्ट हँडलने चेंडू दिशा दिली थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक त्याच्या जोरावरती सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होताना भाग मिळेल का भाग चेंडू अडवला जातोय. यस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात पण 4 धावा पूर्ण केल्यात. धावा कंप्लीट किती गेल्यात 5 तब्बल 5 धावा या पळून काढल्या गेल्या
आणि पाच धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 17 या आकड्यावरती 18 या आकड्यावरती। असं बघा या चेंडूवरती जर चौकार गेला असता तर एक धाव वाचवू शकले असते, पण हा क्रिकेट आहे। क्रिकेट नक्कीच जेवढा सरडा देखील रंग बदलत नाही तेवढा क्रिकेट रंग बदलतो, आणि इथे तेच पाहायला मिळालं। धाव संख्या या चेंडू मागे मिळाल्या त्या तब्बल 5 आणि 18 या आकड्यावरती। पुण्याच्या एकदा 22 शिलार स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय आतापर्यंत वैयक्तिक 7 धावांवरती खेळताना। पुढचा चेंडू इथे फुल टॉस आणि सरळ बेटीसाठी पाठवलाय षटकार। धाव संख्या फळकावरती जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती। चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय 5। बघा पॉवर प्लेचा आतापर्यंत जर विचार केला तर या टुर्नामेंट स्कोर आता जोडला गेलाय, धाव संख्या तब्बल 24। मागच्या दोन सामन्यामध्ये आपण बघितला तर कुठेतरी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाले, पण इथे मात्र आता 22 शिलार हाय व्होल्टेजची मॅच हाय व्होल्टेजवर नेऊन ठेवतो की काय। आणखी एक शेवटचा चेंडू बाकी असेल, गोलंदाज सज्ज होतोय शेवटचा चेंडू घेऊन। हा चेंडू इथे अपस्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा देखील आलाय नो आणि चेंडू निघून जाईल। किती धावा कळवायच्या, चौक नो प्लस 4 धावा अशा मिळतील आणि याच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 5 धावांच्या जोरावरती 29 या आकड्यावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर। आणि आता मात्र पुढचा चेंडू असेल फ्री हिट। फ्री हिटचा चेंडू जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी बस रनआउट नाही होणार। 22 शेलार फ्री हिटच्या चेंडूला फेस करताना पाहायला मिळेल। शेवटचा चेंडू, हा चेंडू इथे चांगला चेंडू होता पण बीट झाला यष्टी रक्षक, एकदा वंकित केली जाईल। दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय, फेकीपर्यंत चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर, पंचांचा इशारा तो 22 स्वरूपामध्ये। या 4 धावा आणि 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती। एका षटकाच्या पाठीमागे धावसंख्या 33 जोडली गेली आहे, म्हणजे अगदी पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची फलंदाजी केली जाते ती या दोन फलंदाजाने दाखवून दिली आहे। पहिला चेंडू पासून प्रहार करायला सुरुवात केली होती आणि धावसंख्या 33 या आकड्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर। सर शर्यत क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज प्रतीक मात्र सज्ज होतोय गोलंदाजीवरती। शर क्रमांक दुसरं घेऊन प्रतीक सज्ज होतोय स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल हरेश्वर। माफ करा हेमंत स्ट्रायकर एंडला। पहिला चेंडू प्रतीक याचा हेमंतच्या विरोधामध्ये, बघायचंय धावसंख्या धाव फळकावरती 33। पहिला चेंडू इथे मात्र लॉफ केलाय अगदी ऑर्थोडॉक्स कॉकॉनरच्या रिजन मध्ये, चेंडू ट्रॅव्हल होईल खेळाडू तैनात असेल। फिकी पर्यंत एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती। एका चेंडूचा खेळ झालाय धावसंख्या फळकावरती 34 पुन्हाच्या एकदा स्ट्रायकर एंडला 22 शेलार आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत जर विचार केला तर ज्याच्या बॅटमधनं दोन मोठे फटके षटकार आणि एक चौकार निघाला होता तोच खेळती पट्टीवरती। पुन्हा एकदा पुढचा चेंडू इथे उडवून दिलाय सरळ निघून जातोय चेंडू सीमा रेषे बाहेर षटकार।
आणि या 6 धावांच्या जोरावरती धाव संख्या फळकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 40 या आकड्यावरती. यस, प्रत्येक चेंडू मागे एक मोठा फटका पाहायला मिळतोय आणि त्याच्या जोरावरती आता मात्र धावसंख्येचा डोंगर वाढत चाललाय. जसा जसा डोंगर वाढतोय तसा तसा कर्णधाराला घाम देखील फुटत चाललाय आणि तसा तसा कर्णधाराच्या पायाखालची जमीन सरकताना पाहायला मिळते. रोखावं लागेल, थांबावं लागेल भावेश याला या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे अपसमच्या बाहेर चेंडू आणि चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चौकारच्या स्वरूपामध्ये 4 धावा आणि या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 44 या आकड्यावरती 44 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट. 44 धावांची ही पार्टनरशिप मैदानामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत ही सर्वाधिक पार्टनरशिप देखील असेल. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक. पुढचा चेंडू लेक्समच्या बाहेर थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तेवढा छोट्या चेंडूला मात्र सन्मान दिला गेला असं अनेकदा म्हणताना की चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार लेगबाईच्या स्वरूपामध्ये एकदा अंकित केले जाईल आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 1 आकड्यावरती 45 आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 45 फळकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 33. बघायचंय दुसरं षटक आतापर्यंत चांगल्या धावा जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. पुढचा चेंडू इथे मात्र स्लोवर चेंडू होता, तेवढा फायदा उचलता आला नाही. लॉंगाच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहे, थोडासा फंबल झाला. त्याच्या जोरावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, पण एका धावेवरती हे थांबवलं गेलंय आणि या एका धावेच्या जोरावरती 46 आकड्यावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये ती तब्बल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. यस, एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल या षटकातील आणि या एका चेंडू भावेश शेलार काय करतोय. या सत्तापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार आपल्या बॅटमध्ये खोडलेत. पुढचा चेंडू इथे मात्र अक्रॉस दी हँड चेंडूवरती प्रहार, चेंडू निघून जातोय, पंचांचा इशारा, षटकार. आणि या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र तब्बल 52 या आकड्यावरती. या सांगी करतो शतक मात्र पूर्ण केलंय. यस, 52 धावांची पार्टनरशिप मैदानामध्ये जोडली गेली आणि मागच्या मॅच मध्ये मी म्हटलं होतं ना की जेव्हा जेव्हा मैदानामध्ये पार्टनरशिप होईल तेव्हा तेव्हा धावांचं डोंगरी वाढत राहील आणि आता मात्र तेच प्रात्यक्षित आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या तब्बल 12 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली 52 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 शेवटचं अंतिम आणि हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं ते हाताळण्यासाठी गोलंदाज अजित सज्ज होत आहे. पहिला चेंडू इथे दिशा दिली चेंडूला, फक्त कडा घेतलीये. स्पंजांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकदा अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 53 या आकड्यावरती. अजून देखील 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या येणाऱ्या 5 चेंडूवरती भावेश शेलार काय करेल. यस, इथून जर विकेट मिळाला तर मी असं नक्कीच म्हणेन की टीम सखदेव संघ कमबॅक करू शकते. पण त्या विकेटसाठी मेहनत देखील तेवढीच मोठी करावी लागेल. पुढचा चेंडू अपसमच्या बाहेर डाऊन दी ग्राउंड चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहे, फेकी परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रनआउटची संधी. फलंदाज बाद होतो, पहिला विकेट मैदानाच्या आसऱ्याला. यस, हेमंत याला मात्र परतावं लागतंय. एक धाव नक्कीच वन शॉट म्हणजे धाव नसेल. यस, नक्कीच बघा, म्हटलं होतं ना की आमचे पंच तीक्ष्ण आहेत आणि छोट्यातली छोटी चुकी देखील मैदानातली त्यांना ते परखतात, ते ओळखतात आणि आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि इथे मात्र पुन्हा एकदा त्यांच्याकडनं एक प्रात्यक्षिकता पाहायला मिळाली. यस, धावसंख्या कुठच्याही प्रकारची नसेल, धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 53. यस, नवीन फलंदाज राकेश नॉन स्ट्रायकर एंडला आता मात्र पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची एज हवे चेंडू असेल, मिस टाइम स्ट्रोक देखील, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एकदा अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटची संधी. फलंदाज कोण आउट होईल तर पंच कोण आउट आहे? राकेश. दरम्यान शुभ आगमन होतंय मरणे श्रीयुत गणेश जिगायकवाड साहेब शाखा प्रमुख मुंब्रा देवी कॉलनी. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला विनंती करतो शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. मांडे श्रीयुत गणेश जी गायकवाड साहेब.
सर नवीन फलंदाज मंगेश सर मैन शुभ आगमन होते यस माननीय श्रीयुत विनोद जी मडवी साहेब विभाग प्रमुख मुंब्रा देवी कॉलनी यांचं देखील आगमन होतंय. त्याचबरोबर माननीय श्रीयुत गणेश जी गायकवाड साहेब यांचं देखील आगमन होतंय शाखा प्रमुख मुंब्रा देवी कॉलनी. शुभ आगमन होतंय. यस आज खूप सारे मान्यवर या टूर्नामेंटला भेट देतील आणि त्या मान्यवरांचं इथे मात्र आगमन झालंय. माननीय श्रीयुत विनोद जी मडवी साहेब त्याचबरोबर माननीय श्रीयुत गणेश जी गायकवाड साहेब त्याचबरोबर राहुल जी गायकर यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. यस वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर माननीय श्रीयुत उमेशजी माळी साहेब यांचं देखील शुभ आगमन होत आहे. महाळे यस उमेशजी महाळे साहेब यस उमेशजी माळी साहेब दरम्यान माननीय श्रीयुत नरेशजी मोरी साहेब यांना देखील मी विनंती करतोय. साई सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नो चेंडू नक्कीच एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 57 या आकड्यावरती. यस नो चेंडू दिला गेला थ्रो गोलंदाजच्या स्वरूपामध्ये आणि यस गोलंदाज चेंज केला जातोय. आता मात्र यस नवीन गोलंदाज गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिक. बघायचंय ऋतिक आपला पुढचा चेंडू घेऊन सज्ज. इथे मात्र ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न असेल नक्कीच. रनआउटची संधी आणि बडी मछली जाल में फसती हुई. फलंदाज भावेशी लारियाला मात्र परतावं लागलंय. यस यापुढील होणारी मॅच लामज ब आणि मोर्णी महाळुंगे दोन्ही संघांचे कर्णधार मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचंय. यस टीम लामज ब आणि मोर्णी महाळुंगे. यस नवीन फलंदाज मंगेश आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकर एंडला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. मंगेश इथे लेक्सरमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. मग याचा पंचांचा काय इशारा येतोय पण चेंडूवरती दुसरी धाव देखील अंकित करण्याचा हा प्रयत्न दोन धावा कंप्लीट केले जाते. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते का आणि तीन धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. पंचांचा इशारा येतो बाईच्या स्वरूपामध्ये या तीन धावा आणि तीन धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 60 धावांचा हा मात्र पल्ला पार पाडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती असताना यस पहिल्या षटकामध्ये 33 धावा आल्या होत्या असं वाटत होतं की किती मोठा धावसंख्या होते पण दुसऱ्या षटकापासून लगाम लावायचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र सार्थक ठरले गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस खूप जास्त ऑफस्टंपच्या बाहेर आणि पंचाचा इशारा येतोय की हा वाईट चेंडू असेल. अतिरिक्त धाव नक्कीच मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने संख्या 1 ने वाढेल जाऊन पोहोचते 61 या आकड्यावरती. यस चेंडूचा जर विचार केला चेंडूचा खेळ झालाय तो 5. पुढचा चेंडू इथे अपस्टंपच्या बाहेर पंचांकडे अपील देखील केली होती आणि पंचांचा इशारा निर्धाव चेंडू असेल आणि षटक समाप्त झालाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती 61 या आकड्यावरती. विजयासाठी 18 चेंडू आणि 62 धावांचं हे आव्हान असेल. बघायचंय 18 चेंडू आणि 62 धावा पूर्ण होतील का. या ठिकाणी सन्माननीय दिव्याचे आमचे विनोदजी मडवी साहेब विभागाध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरोखर कांदारी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमच्या शाखेचे शाखा अध्यक्ष सन्माजी गणेशजी गायकवाड साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंसुद्धा मनापासून कांदारी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर राहुलजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा कांदारी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत.
उमेश माळी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत। या ठिकाणी यशोती सत्कार करण्यात येते त्यांचा कांदाटी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून। मी विनंती करतो प्रतीक कदम यांना की विनोदजी मडवी साहेबांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। सन्माननीय विनोदजी मडवी साहेब, उमरादी कॉलनीचे विभाग अध्यक्ष, शिवसेनेचे विभाग प्रमुख, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। या ठिकाणी सन्माननीय शाखेचे शिवसेनेचे शाखेचे अध्यक्ष आमचे गणेशजी गायकवाड साहेब यांचं स्वागत करतील। शशिकांत भातोजी साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे। गणेशजी गायकवाड साहेब खरोखर चांगलं मोलाचं सहकार्य आपल्या लोकांसाठी करतात। त्याचबरोबर राहुलजी गायकर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मी विनंती करतो अशोक शिंदे यांना की त्यांचा यथेति सत्कार करायचा आहे। गटप्रमुख शिवसेना, त्याचबरोबर योगेश उमेश माळी यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे। जितेंद्र जंगम यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। जोरदार टाळ्याच्या करता त्यांचा स्वागत करायचं आहे। विनंती करतो या ठिकाणी सिंदेगावचे सुपुत्र नरेशजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचा सुद्धा सत्कार सन्माननीय विकासजी मोरे यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे। आपल्या कांदाटीचे सुपुत्र नरेश मोरे साहेब सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे गटप्रमुख सन्माननीय राकेशजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी सन्मान करण्यात येते। मी विनंती करतो विकास मोरे यांना, त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार करायचा जोरदार। या ठिकाणी आपण आपली उपस्थिती दाखवली, खरोखर असोसिएशनच्या वतीने आपलं मनापासून धन्यवाद। असंच आम्हाला सहकार्य लाभावं असं या ठिकाणी आपण खरोखर चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, आपलं मनापासून धन्यवाद। धन्यवाद। तर वळतोय मॅचकडे, तर एक रंगतदार मॅच पाहायला मिळते। अगदी धावसंख्या फळकावरती जोडली गेली, 61 आणि 62 धावांचं हे आव्हान दिलं जात आहे। 62 धावांचं भलं मोठं आव्हान डोळ्यासमोर ठेवून दोन सलामीचे फलंदाज मैदानाकडे रवाना झालेत। एका बाजूला असेल अजित, तर एका बाजूला आहे वैभव, आणि गोलंदाज सज्ज होत आहे षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन राकेश। बघा हे 62 धावांचं आव्हान पार पाडायचं असेल तर पहिला षटक खूप जास्त इम्पॉर्टंट असेल, कारण की पॉवर प्ले मध्ये तुम्ही जर त्या प्रकारची फलंदाजी केली तर नक्कीच हे 62 धावांचं आव्हान देखील स्वीकारता येऊ शकतं, पण त्यासाठी ती तडजोड करावी लागेल। यापुढील होणारी मॅच लामजब आणि मोरणी महालुंगे दोन्ही संघांचे कर्णधार मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचंय। टीम लामज ब आणि मोरणी महालुंगे दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज बी फास्ट। सर दोन सलामीचे फलंदाज मैदानाकडे रवाना झालेत, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज देखील होतोय राकेश। 62 धावांचं हे आव्हान असेल, पहिल्या चेंडूवरती राकेश। पहिला चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर अपस्टंपच्या बाहेर कट होताना पाहायला मिळाला, सरळ जाऊन यशरक्षकाच्या हातामध्ये सोपावतोय आणि पहिल्या चेंडूवरती धाव येते ती निर्धाव। पुन्हा एकदा राकेश सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन, एका चेंडूचा खेळ झालाय धावसंख्या फळकावरती 0। पुढचा चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतली, चेंडू
निघून जाईल थडम्याच्या रिजन मध्ये, खेळाडू तैनात असेल तिथे, मात्र चेंडूला कलेक्ट करून फेकी पर्यंत एक धावी अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 62 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोहोचते. श्री गणेशा केला जातोय, खाता उघडले जाते एक या आकड्यावरती. राकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू असेल आणि धावा जमवल्या जातील की तिथे बघावे लागतील. आता मात्र बघायचं आहे, नो चेंडू नक्कीच पंचांनी इशारा केलाय आणि धावा मिळवल्या जातील चौकारच्या स्वरूपात 4 स्रो आणि गोलंदाजाला आता मात्र बदलावं लागेल. 5 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 6 या आकड्यावरती. टीम लामस ब आणि टीम मुरणी महालुंगे. टीम लामस ब मी विनंती करतोय, प्लीज डोंट आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. पंचांसोबत प्रकारची उजाक निघाल प्लीज. यस, पुढचा चेंडू असेल फ्री हिट, गोलंदाज चेंज केला जातोय आणि आता मात्र गोलंदाज सज्ज होईल नितीन. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. अगदी जर विचार केला तर आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय तो तब्बल 2. यस, 2 चेंडूंचा खेळ, धावसंख्या फळकावरती 6, पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर धावा आली होती ती तब्बल 1 आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती धावा जमवल्या गेल्या चौकार आणि 1 9 धाव त्याच्या जोरावरती 6 या आकड्यावरती. थोडीशी गाई करा चला. फ्रीडचा चेंडू असेल आणि बघायचा फ्रीडच्या चेंडूवरती कशा प्रकारे फायदा उचलतोय स्ट्रायकर. एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल वैभव. नॉ स्ट्रायकर एंडला अजित, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे नितीन. आपला वैयक्तिक पहिला चेंडू घेऊन आणि या षटकामधील तिसरा चेंडू असेल. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता टटवण्याचा प्रयत्न, इथे मात्र थोडासा क्षेत्ररक्षकाकडनं चुकी, एक धाव अंकित केले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय काय. रनआउटची संधी असेल आणि एकच धाव मिळेल पण एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यस, अगदी 62 धावांचा वन पार पाडताना मी म्हटलं होतं की पॉवर प्ले मध्ये तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील, कारण की पॉवर प्ले मध्ये जेव्हा तुम्ही मोठे फटके माराल तेव्हाच मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये समीकरण सोपं होईल, पण ते कठीण समीकरण करताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज. यस, लामस ब संघाचे कर्णधार तुम्हाला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. सर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हा चेंडू फुलटॉस होता, इथे मात्र फटका मारण्याच्या नादामध्ये रनआउटची देखील संधी आणि पंचांचा इशारा, यस आउट, फलंदाज बाद होताना परतताना पाहायला मिळेल. सर नवीन फलंदाज मैदानाकडे, गौरव आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जर पाहायला गेलं तर 62 चव्हाण पार पाडताना पहिल्याच
अगदी जर पाहायला गेलं तर चार चेंडूवरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली सात या आकड्यावरती. समीकरण इथून कठीण आहे आणि कठीण समीकरणांना गवस निघाण्यासाठी मेहनत देखील तेवढ्याच प्रकारची करावी लागेल. गोलंदाज सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल वैभव नॉन स्ट्रायकर एंडला गौरव. सजी त्याला मात्र परतावं लागलं होतं. हा चेंडू इथे ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. लाईन आणि लेंथ खूप सुरेख होती आणि त्याच्या जोरावरती पंचाचा इशारा येतोय निर्धाव चेंडू असेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली गेली सात या आकड्यावरती. या शेवटचा चेंडू बाकी असेल या पॉवर प्लेचा आणि या पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज काय करेल की फलंदाज काय करतोय बघावं लागेल. पुढचा चेंडू इथे सफल करून खेळण्याचा प्रयत्न पण पंचाचा इशारा वाईड चेंडू. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या एक ने वाढेल जाऊन पोहोचली आठ या आकड्यावरती अगदी पाच चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. इथे चांगला चेंडू होता लाईन मध्ये इम्पॅक्ट करत होता आणि पंचांचा इशारा षटक समाप्त होत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते आठ या आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानवर आठ. एस गोलंदाजीवरती सज्ज होते षटक क्रमांक दुसरं घेऊन राम. एस राम सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. धावसंख्या आतापर्यंत फळकावरती पाहायला मिळते ती आठ या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना. एस पहिला चेंडू राम याचा. पहिला चेंडू इथे उडवलाय हवे चेंडू मी स्लॅम स्ट्रोक असेल. एकदा अंकित केली जाते दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. थोडासा फंबलिंग झाली आणि एकीपर्यंत दोन धावा या अंकित केल्या जातील आणि या दोन धावेच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र फळकावरती जाऊन पोहोचते दहा या आकड्यावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर. अजून देखील 52 धावांचं हे लक्ष गाठावं लागेल येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. 11 चेंडू आणि 52 धावा हे समीकरण जाऊन पोहोचलंय. राम पुनच्या एकदा सज्ज होतोय स्ट्रायकर एंडला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गणेश माफ करा गौरव. फुलटॉस चेंडू गौरवच्या बॅट मधन हा चेंडू निघून जातोय सीमारेश बाहेर षटकार. या प्रकारची फलंदाजी करावी लागेल आणि गौरव याने आव्हान केलंय हम न कभी रुकेंगे हम न कभी झुकेंगे हम लढेंगे और लढते रहेंगे. आणि या मोठ्या फटक्याच्या जोरावरती आता मात्र नक्कीच कर्णधाराला मात्र टीम मीटिंग करायला भाग पाडलं गेलंय. कारण की त्या प्रकारचा फटका होता. सहा धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जम पोचली सोळा या आकड्यावरती. बघा 11 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष असताना समीकरण जाऊन पोचलंय सोळा या आकड्यावरती. पुन्हा एकदा राम आपला पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतो लॉंगाच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू तैनात आहे चांगलं क्षेत्ररक्षण फिकी. परंतु दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि कलेक्ट करण्याच्या अगोदर दोन धावा या मात्र कंप्लीट केल्या जातील आणि दोन धावेच्या जोरावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती अगदी तीन चेंडूच्या समाप्तीनंतर. तीन चेंडूचा खेळ झाला 18 धावसंख्या फळकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विचची तयारी केली जाते आणि इथे मात्र चेंडू निघून जाईल निर्धावच्या स्वरूपामध्ये यशरक्षकाच्या हातात. मग प्रयत्न केला होता स्विचिट मारण्याचा ऑफस्टंपच्या बाहेर देखील चेंडू होता पण कुठेतरी चेंडूला परखता आलं नाही ओळखता आलं नाही आणि चेंडू निघून गेला तो मात्र निर्धावच्या स्वरूपामध्ये. नाणेफेकीचा कौल केला जातोय लामेस ब आणि म्हाळुंगे मोरणी यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवे चेंडू इथे मात्र कल्ले केला जाईल गौरव याची खेळी संपुष्टामध्ये. लामस संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निर्णय काय असेल लामस. पुढे एकदा गोलंदाज सज्ज होतोय.
पुढचा चेंडू फुल टॉस इथे होता हवे चेंडू झेल मात्र सुटतीये एक धाव अंकित केली जाईल दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पण बघा फेकी थोडीशी गचाळ आणि त्याच्या जोरावरती तीन धावा या कंप्लीट केल्या जातील आणि या तीन धावेच्या जोरावरती धाव संख्या फळकावरती जाऊन पोहोचते 21 आकड्यावरती बारा चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती सगळी जर विचार केलं तर 62 धावांचं लक्ष असताना 21 धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्यात विजयासाठी 41 धावांची गरज आणि चेंडूंचा खेळ बाकी राहिला तो 6 चेंडू 41 धावा गोलंदाज सज्ज होतोय भावेश पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बीट केलाय फलंदाजाला निघून गेला निर्धावच्या स्वरूपात भावेश शेलार पुन्हा एकदा सज्ज होत आहे आपला पुढचा चेंडू घेऊन हा चेंडू फुलटॉस होता तेवढा फायदा उचलता आला नाही लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होत आहे एकदा वंकित केली दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न फेकी पर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जातील दोन धावा पूर्ण केल्या जातात आणि या दोन धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 23 आकड्यावरती जाऊन पोहोचते 6 चेंडू 41 धावांचा वन असताना आता मात्र धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते 23 आकड्यावरती या समीकरण जाऊन कठीण परिस्थितीमध्ये पोहोचलंय पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर कट झालाय बाहेर येताना पाहायला मिळाला चेंडू आणि फलंदाजाला चकवा देऊन निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये किशोर जंगम या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना या ठिकाणी व्यासपीठ व्हायचंय किशोर जंगम वागवले मांडणे श्रीयुत किशोरजी जंगम यांचं इथे आगमन झालं मी विनंती करतो शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय वेलकम आपलं देखील हार्दिक स्वागत आहे इथे मात्र एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती 24 आकड्यावरती असं समीकरण आता मात्र थोडस कठीण होताना पाहायला मिळतंय दरम्यान जयश्री मोरे आणि त्याचबरोबर नितीनजी भोसळे यांचं देखील इथे आगमन झालंय तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे नितीन भोसळे मॅन फ्रॉम मालुंगे हा देखील भेवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक नावाजलेला खेळाडू आहे आणि अकलोली संघाकडनं सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा भावेश पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येताना चेंडू पाहायला मिळाला निघून जातो विकेट मिळालाय आणि नक्कीच विजयाचा देखील इथे मात्र शिक्का मुहूर्त केलाय यस मॅन ऑफ द मॅच नन ऑफ ओनली भावेश शेलार ज्याच्या बॅट मधनं निघाल्या होत्या 34 वैयक्तिक 2 चौकार आणि 4 षटकार ठोकले होते आणि 34 देखील फळकावरती लावल्या होत्या मॅन ऑफ द मॅच विनंती करतोय भावेश आपला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेऊन जायचंय लामा संघ आपण नाणेपैकी जिंकलेले आहे या ठिकाणी पुढील होणारा सामना मोरणी माळुंग लामस भाव विरुद्ध मोरणी माळुंगे लामस संघाने नाणेपैकी जिंकलेले आहे या ठिकाणी